श्री स्वामी समर्थ 10 मे 2024 अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा एक शुभ दिवस तसेच आत्मपूर्ती करणारा शुभ काळ मानला जातो। म्हणजेच हा असा दिवस आहे जेव्हा तुम्ही शुभ मुहूर्त न पाहता कोणत्याही शुभ गोष्टी करू शकता किंवा शुभ कार्य करू शकता। अशा स्थितीत घर घेणे, उद्योग सुरू करणे अशी शुभ कार्यही या दिवशी केली जातात। या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 10 मे 2024 रोजी 4:17 सुरू होत आहे। ही तारीख 11 मे रोजी 2:50 संपणार आहे। अशा स्थितीत अक्षय तृतीया हा सण शुक्रवार 10 मे रोजी साजरा होणार आहे। या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे असेल। अक्षय तृतीया पूजा मुहूर्त। सकाळी 5:33 ते दुपारी 12:18 असेल। अक्षय तृतीयेला कशाप्रकारे पूजा करून या शुभ दिवसाची संधी साधावी हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। चला तर पाहूया अक्षय तृतीयेची पूजा विधी। अक्षय तृतीयेला अर्थात या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे। पहाटे लवकरात लवकर बिछाना सोडावा। घराची सफाई व नित्यकर्म आटपून स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी, सुचिरभूत व्हावे। घरात पवित्र स्थानावर प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। नंतर मंत्र म्हणत संकल्प घ्यावा। तो मंत्र आहे, ममाखिल पाप क्षयपूर्वक सकल शुभफल प्राप्तये भगवत प्रीती कामनया देवत्रय पूजन महम करिष्ये। नंतर संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने अंघोळ घालावी। षोडशोपचार विधीने प्रभू विष्णूंची पूजा करावी। प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळा अर्पित करावी। नैवेद्यात जव किंवा गव्हाचा सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करावी। विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा। सर्वात शेवटी तुळशीला जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी। या दिवशी उपवास करावा। मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे व त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला ते दान द्यावे। आता पाहूया देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे। 1. अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे। व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात। 2. अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे। 3. अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे। अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा। 5. अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात। 6. अक्षय तृतीयेला सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर पसरवून द्यावं। 7. अक्षय तृतीयेला ललिता सहस्त्रनाम व श्री सूक्त पठण करून मा त्रिपुरा सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी। 8. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामग्री अर्पण करावी। 9. देवी लक्ष्मीची चांदीची पावलं देवघरात ठेवावी आणि अखंड दिवा लावावा। 10. स्त्रियांनी लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या बांगड्या हातात घालाव्यात। 11. देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे। 12. देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा। 13. दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून श्री विष्णूंना अभिषेक करावा आणि सोबतच दूध दही अर्पित करावे। 14. चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे। 15. चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर ननंद आई सासूला दिली तरी चालतील, भावजयाला भेट द्यावी। 16. गरिबांना पात्र, अन्न, धन, वस्त्र इत्यादींचे दान करावे। 17. या दिवशी आवर्जून पाण्याचा घडा दान करावा। 18.
मंदिरात तांदूळ थाळ कलश दान करावे. 19. दाराला आंब्याच्या पानाचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे. वी लक्ष्मीला प्रिय असणारी पिवळी कवडी या 7 आणि 11 गोमती चक्र यांची पूजा देवघरामध्ये करावी. 21. या दिवशी सोन्याची खरेदी इतकेच पिवळी मोहरी बार्ली सातू तांदूळ खरेदी करणे शुभ मानले जाते. 22. अक्षय तृतीयेला नैवेद्य दाखवताना आंब्याचा रस तसेच केळी पूजनात असणे महत्त्वाचे मानले जाते. तर यापैकी कोणताही एक उपाय जेवढे जमेल तेवढे तुम्ही उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. काहीच नाही जमले तर तुम्ही एक कलश घडा पाणी अर्पण करा. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मातीचा माठ घरामध्ये विकत आणा आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवा. तेही तुम्हाला धनप्राप्ती यशप्राप्ती करून देईल. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही अक्षय तृतीयेला करू शकता. धन्यवाद.